नमस्कार, मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। आज आहे 4 मे 2023। आजपासून जरा नवीन अंदाज शेतकऱ्यांसाठी देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे शेतकऱ्यांनो, 4 मे पासून म्हणजे आता विदर्भाकडे वळूत आपण, 4 मे 5 मे 6 मे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये म्हणजे आज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आज दुपारनंतर म्हणजे 3-4 दरम्यान म्हणजे पाऊस सुरुवात होणार आहे म्हणजे 4 मे पासून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हा पाऊस विदर्भ मराठवाड्यामध्ये 4, 5 आणि 6 मे पर्यंत असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता परत वळूत आपण उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रकडे, तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे महाराष्ट्रातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या। कारण की दिनांक 6 मे 7 मे आणि 8 मे दरम्यान कोकणपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक तसेच कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर आटपाडी जत लातूर उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की 6, 7, 8 दरम्यान म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात कोकणपट्टीमध्ये जसं म्हणजे आता या म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून त्याला शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या आंब्याची काही जणांचं द्राक्ष शिल्लक राहिलं असतं तर द्राक्षाची, काही जणांचं रॅकवर द्राक्ष आहेत तर त्याची देखील काळजी घ्यावं। कारण की 6, 7 आणि 8 मेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि तसेच कोकणपट्ट्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या। आणि सर्व शेतकऱ्याला परत एक अंदाज लक्षात घ्यायचा, 9 मे पासून ते 16 मे पर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे। 9, 10, 11, 12, 13, 14, 15 जवळपास हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काय येणार नाही हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 17 मे 18 मे 19 मे दरम्यान परत राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 21 मे 22 मे पासून परत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आताचा हे जे पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणपट्टीमध्ये ते काही भागामध्ये गारपीट देखील होणार आहे त्याच्यामुळे हे अंदाज लक्षात घ्या। आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो या पावसामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून झाडाखाली थांबू नका, आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या आणि शक्यतो 9 तारखेपर्यंत तुमची जनावरे घरी आणून बांधा आणि या विजेपासून त्यांचं संरक्षण करा। अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान न होऊ देण्याचे खूप प्रयत्न केले जातील।